सावंतवाडी नगर परिषदेच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा। जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिव उद्यान कुंपण भिंत बांधकाम लोकार्पण सोहळा। उद्घाटक माननीय श्री दीपक भाई वसंतराव केसरकर, आमदार तथा माजी पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा। उद्घाटनाची वेळ दुपारी ठीक 1 वाजता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत। प्रमुख अतिथी माननीय श्री राजनजी कृष्णा तेली, माजी विधान परिषद सदस्य। माननीय श्रीमती के मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होतोय। तरी या सोहळ्यास सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं ही विनंती। बुधवार दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वर्षपूर्ती निमित्त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधील जलतरण तलावाचा दर्जावाढ लोकार्पण सोहळा। उद्घाटक माननीय श्री निलेश नारायणराव राणे, माजी खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ। उद्घाटनाची वेळ सकाळी ठीक 10 वाजता। काजी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृह नूतनीकरण सोहळा। वारिष्ठ नाथमय बहुउद्देशीय सभागृह दर्जावाढ भूमिपूजन सोहळा। उद्घाटक माननीय आमदार श्री रवींद्रजी दत्तात्रय चव्हाण, आमदार तथा माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य। उद्घाटनाची वेळ दुपारी ठीक 12 वाजता। स्वागतोत्सुक श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब, नगराध्यक्ष सावंतवाडी नगर परिषद आणि सर्व नगरसेवक आणि कर्मचारी वृंद।